नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडते यूट्यूब चॅनल म्हणजेच नाव आहे शेठ माणूस क्रिएशन तर आपण आज लईकडं कसा ॲटिट्यूडवरती एक स्टेटस करणार आहोत तुम्ही देखील तुमचा तसं स्टेटस करू शकता तोही तुमचे फोटो टाकून पण तो ॲटिट्यूडचा स्टेटस तुम्हाला करण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागणार आहे तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ विदाऊट स्किप करता पूर्ण पाहायचा आहे आणि कारण आपल्या ह्या व्हिडिओचे जे काय मटेरियल असणार त्या मटेरियलला आपण एक पासवर्ड टाकलेलं आहे पासवर्ड ह्या व्हिडिओमध्ये आहे तर त्यासाठी कोणीही व्हिडिओ स्किप करून पाहिजे नाही व्हिडिओ कृपया पूर्ण आणि व्हिडिओ आपल्या चॅनलवर जर तुम्ही फर्स्ट टाइम असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन आहे ते ऑलवर सेट करून टाका अजूनही तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक केले नसतं लगेच लाईक करून घ्या कारण लाईक करणे एकदम फ्री असते आणि सबस्क्राईब करणे देखील फ्री असते तर ह्या व्हिडिओ जे काय मटेरियल असतं ते आपण आपलं लाईक एम असतं साठ लाईक्स ते साठ लाईक्स जेव्हा कम्प्लीट होतील तेव्हा आपण टेलिग्रामला देखील आपलं मटेरियल देत असतो तर त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल चला थोड्या वेळ निघाल तर आपण आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया हा घ्या तुमचा डेमो लोक सुलतान कुस्मग्लर के का बोलात आहे सुलतान म्हणजे डॉन केकर बोलाय का ओके okay, तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला व्हिडिओ ओपन करायचा आणि तिथं तुम्हाला एक लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईबच्या बटनावर क्लिक करून ही घंटी आहे ती ऑलवर सेट करायची ऑलवर सेट केल्यानंतर तुम्हाला इथं डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं आपलं ऑल मटेरियल डाउनलोड लिंक तर तुम्ही ते मटेरियल डाउनलोड करू करून घ्यायचं आहे तुम्हाला जर डाउनलोड करण्यास काय प्रॉब्लेम आला तर ते एक व्हिडिओची लिंक आहे हाऊ टू डाउनलोड मटेरियल तर ते डाउनलोड करून घ्यायचं आहे तुम्ही घेतल्यानंतर सिंपली इथं शेक इफेक्ट प्रीसेट लिंक याच्यावरती सिम्पली आपल्याला टच करायचं आहे जर तुमच्याकडे आलाइट मोशीनचं मोड नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन वा तिथं आपण ते पिन करून ठेवलेलं आहे ओके तर अशा प्रकारे काही लोडिंग येईल नंतर सिम्पली अशा प्रकारे आणखीन एक लोडिंगचा इंटरव्ह्यूस येईल मग डायरेक्ट आपलं आलाइट मशीन जे आहे पाहिजे तिथं व्हेरीफाय लिंक होऊन जाईल तर ओके व्हेरीफाय लिंक असा प्रकारे तुम्हाला काय दिसून येईल नंतर सिम्पली आपल्याला इम्पोर्टच्या बटनवर क्लिक करायचं आहे इम्पोर्टच्या बटनावर क्लिक केल्यानंतर आणखीन एकदा असं काही ये लोडिंग येत आहे ये तर ओके इथून सिम्पली आपल्याला पहिल्यांदा बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर सिम्पली प्लस सायकन दिसते त्यावरती टच करून तीन नंबरचं ऑप्शन म्हणजे फोर इंटू फाईव्हचा रेशो घ्यायचा आहे आणि क्रिएट प्रजेवरती क्लिक करायचं आहे कर क्लिक केल्यानंतर सिंपली प्लस चायकनवरती क्लिक करून जे आपले ॲडिओ आहे त्या ॲडिओवरती जायचं आहे आणि आपलं ॲडिओ आहे ते सिंपली तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे ओके तर ॲडिओ सिलेक्ट केल्यानंतर आपण तुम्ही पाहू शकता आपली बीट मार्क आहे ती इथून म्हणजे बरोबर सहा पॉईंट सोळाला आपल्याला एक बीट मार्क द्यायची बुकमार्क द्यायचा आहे बुकमार्क दिल्यानंतर स्टार्ट लिहायचं आहे प्लसवरती टच करायचं इमेज विडिओवर जायचं व्हिओल करायचं आहे आणि मी तुम्हाला मटेरियलमध्ये ओके सर आपलं मटेरियल हे राहिले ते तर मटेरियलवरती जाऊन आपल्या तुम्हाला एक लाल कलरचा एक इफेक्ट दिलेला आहे तो सिलेक्ट करून थ्री डॉटवरती टच करायचं आहे आणि फिलस्क्रीनचं जे ऑप्शन फिल आहे ते एनेबल करून घ्यायचं आहे एनेबल करून घेतल्यानंतर इथं सिंपली सहा पॉईंट सोळा लिहायचं आहे आणि इथं शेवटून दोन नंबरचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून क्लिक करून करूं, कट करून घ्यायचं आहे एवढं केल्यानंतर ह्या व्हिडिओ क्लिपवरती टच करून त्याला नीट असं प्रकारे काय सेट करून घ्यायचं आहे सेट केल्यानंतर सिम्पली ब्लायच्यावरती टच करायचं आहे इफेक्ट्स सुद्धा जा जायचं आहे ॲड इफेक्टवरती जायचं आहे आणि कलर अँड लाईटचं जे ऑप्शन आहे त्यावरती जायचं आहे आणि ह्यू शिफ्टच्या बटनावर जायचं आहे स्टँडर्ड सेटिंगवरचं द्यायचे आणि पहिल्यांदा तिथे एक मार्क द्यायचा आहे तर प्लस आहे ते मायनस करायचं आहे तर सिंपली सहा पॉईंट सोळा लिहायचं आहे तिथं एक असं इथे जी फ्रिक्वेन्सी आहे ती पूर्ण वाढवून घ्यायची आहे जोपर्यंत तर टू एक्स हावड येत नाही तोपर्यंत तो याची तो तो फ्रिक्वेन्सी वाढवायची आहे लोक सुलतानकुस केला डॉन का तर एवढं झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या एवढं इथं कंप्लीट झालेलं आहे तर सिम्पली आपल्याला इथं काय करायचं आहे इथं सहा पॉईंट सोळा लिहायचे आणि तर प्लस रिट करायचं आहे इमेज अँड व्हिडिओ करायचे व्ह्यू ऑल आहे आणि जे, जे तुमचं काही मॉडल आहे त्याचे पहिल्यांदा फोटो फोटोज ॲड करून घ्यायचे आहेत तर मी पहिल्यांदा हे जे फोटो आहे ते ॲड करून घेतो अशा प्रकारे आणि ॲड केल्यानंतर इथं आपल्याला एक बुकमार्क द्यायचं लास्ट लेव्हलचा बुकमार्क द्यायचं विसरायचं नाही तर अशाच प्रकारे ऑल फोटोज ॲड करून घेतो मी ओके तर सेकंड नंबरचा फोटो ॲड केल्यानंतर फील स्क्रीन करायचे आणि ते शेवटी बुकमार्क द्यायचं आहे अशाच प्रकारे मी ऑल फोटोज ॲड करून घेतो तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो मी ओके फील स्क्रीन लास्टला यायचं एक बुकमार्क द्यायचं एवढं केल्यानंतर अजून प्लसवर टच करून इमेज व्हिडिओवर आपले ऑल फोटोज असे प्रकारे ॲड करायचे तर मी व्हिडिओ स्किप करतो ओके तर तुम्ही पाहू शकता आपले फोटोज जे आहेत ते पूर्ण ॲड झालेले आहेत तर एवढं गेल्यानंतर आपल्याला सिम्पली इथून सिम्पली बॅक यायचं प्रोजेक्टवरती जायचं आहे प्रोजेक्टवरती गेल्यानंतर आपला जो आत्ता प्रोजेक्ट आपण ॲड केला तर तिथं जाऊन इथं जे लास्टला इफेक्ट आहे त्यावरती टच करायचं आहे म्हणजे फोटो आहे त्यावरती टच करून थ्री डरवरती टच करून कॉपी इफेक्ट्स करायचे कॉपी इफेक्ट्स केल्यानंतर इथून सिम्पली बॅक यायचे आणि जो आत्ता आपला इफेक्ट होते सॉरी प्रोजेक्ट चालवत होते तिथं जायचं आहे आणि जे आपले ऑल फोटोज आहेत म्हणजे पहिले व्हिडिओ क्लिप सोडून त्या ऑल फोटोजला असं त्यावर थ्री टच करायचं आहे इफेक्ट्सवर थ्री डॉटर पेस्ट इफेक्ट करायचा आहे तर याच प्रकारे ऑल फोटोजला मी फटाफट पाट करून घेतो तुम्ही देखील असंच प्रकारे करून घ्यायचं आहे ओके तुम्ही पाहू शकता किती सोप्पा आणि इझी आहे हे जी एडिटिंग आहे ती फुल कडक आणि कन्सेप्ट एडिटिंग आहे दुसरी एडिटिंग सारखी नाही एकदम सिम्पल अशी ओके तर एवढं कम्प्लीट झालेलं आहे एवढं कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला सिंपली स्टार्ट लायचं आहे स्टार्ट लाल्यानंतर सिंपली च्या अकाउंटवरती क्लिक करायचं आहे इमेजन व्हिडिओवर जायचं आहे आणि मी मटेरियलमध्ये तुम्हाला ही एक पेंज दिलेलं आहे ती सिंपली आपलं सहा पॉईंट सोळापर्यंत सहा पॉईंट सोळापर्यंत जायचं आहे आणि वाढवून टाकायचे आहे नंतर मू अँड जाऊन ही पेंज आहे ती मोठी करून घ्यायची आहे आणि इथं नेट अशी सेट करायची आहे ओके तर एवढं गेल्यानंतर त्याच्यावरती टच करायचं आहे इफेक्ट सुरू जायचे ॲड इफेक्ट करायचं आहे आणि ते मूव अँड ट्रान्सफॉर्मच्या बटनावर जाऊन ऑइसलेट ऑक्स ऑइसलेटच्या बटनावर क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवरती जायचं आहे स्टँडर्ड सेटिंगवरती गेल्यानंतर ह्याचा जो अँगल आहे तो शून्य अंशपर्यंत कमी करून घ्यायचा आहे तर एवढं कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला सिम्पली आणि नंतर आपल्याला तीन पॉईंट बावीस आहे आणि ते बुकमार्क ते द्यायचं आहे आणि आता आपलं जे बीट आहे सॉंग आहे ते ऐकायचं आहे आपल्याला तर मी ऐकून घेतो आधी लोक सुलतान कुस बर ओके बीट जी आहे ती सहा म्हणजे झिरो पॉईंट सत्तावीस सेकंदला येत आहे तर त्याचा आपल्याला एक बुकमार्क द्यायचा आहे प्लस टच करायचं आहे इमेज इन व्हिडिओ करायचं व्हिल करायचं आहे आणि मी मटेरियल दिलं आहे तुम्हाला तिथे जायचं आहे आणि तिथे तुम्हाला लोक सुलतान को स्मगलर के के बोलात आहे ही पी एन जी ॲड करायची आहे आणि आप आपलं जे बोट बुकमार्क आहे ते दिल तर तिथपर्यंत जायचं आहे सॉरी आपलं बुकमार्क मिसिंग झालं वाटतं काही रिथे ओके मी तुम्हाला सांगतो स्मगलर इथे तुम्ही पाहू शकता तीन पॉईंट बावीसला आपल्याला बुकमार्क द्यायचं आणि तिथंपर्यंत ह्या इमेज आपली इमो सॉरी पी एन जी आहे तिला खेचून न्यायचं आहे नंतर इथपर्यंत याचं आहे नंतर मोठ ट्रान्सफॉर्मरचं जायचं आहे आणि जिथं प्लसचं ऐकून दिसते त्याला मायनस करायचं आहे आणि ह्याला आधी इथपर्यंत असं म्हणजे इकडं स्क्रोल करायचं आहे नंतर सिम्पली थोडंसं म्हणजे एक पॉईंट पाचला आपल्याला त्या पी एन जीला बाहेर काढायचा आहे या प्रकार मी ज्या प्रकार काढले त्या प्रकार बाहेर काढायचं आहे आणि काढल्यानंतर सिंपली याच्यावरती टच करून इफेक्ट इफेक्ट्सवर जायचं आहे ॲड इफेक्टवरती गेल्यानंतर आपल्याला सिंपली मो इथं ब्लड्स ऑप्शनचं जाऊन मोशन ब्लड तुम्हाला दिसून जाईल त्यावरती क्लिक करून स्टँडर्ड सेटिंग जी आहे त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे ट्यून आहे ते आपल्याला दोन ठेवायचे हो आहे दोन ठेवल्यानंतर सिंपली याच्या पुढे जायचं आहे जा आणि सिंपल प्लसवरती टच करून इमेज अँड व्हिडिओवर जाऊन आपल्याला ही पी एन जी ॲड करून घ्यायची आहे तर ही पी एन जी ॲड केल्यानंतर ह्याला मोव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन याला तुमच्या ॲडजस्ट तुम्ही लहान मोठी करू शकता नंतर ह्याला प्लसवरती टच करायचं आहे आणि हिची जे मोवमध्ये जाऊन ह्याला पूर्ण इकडे घ्यायचं आहे ओके तर घेतल्यानंतर आधी तर आपल्या प्लस ऐकून द्यायचं आहे सॉरी इथं आपल्या प्लस ऐकून द्यायचं आहे नंतर बरोबर इथं चार पॉईंट तीन पॉईंट एकोणतीसला आपल्याला ही पी एन जी आहे ओके सर तीन पॉईंट एकोणतीसला ही पी एन जी आपल्याला पुढे अशी घ्यायची आहे तर इथपर्यंत घेतल्यानंतर सिंपली आपल्याला थोडंसं पुढं जायचं म्हणजे पाच पॉईंट सातपर्यंत सॉरी ही पी एन जी जी आहे ती आपल्याला आधी पूर्ण इथपर्यंत सहा पॉईंट अठरापर्यंत घ्यायची आहे घेतल्यानंतर मी ट्रान्सफोमध्ये जाऊन हे पी एन जीला थोडंसं हलवायचं आहे नंतर सहा पॉईंट सहाला द्यायचं आहे बरोबर आणि त्यानंतर लास्टला सहा पॉईंट अठराला द्यायचं आहे आणि पिंजी ते तिकडं गायब करून टाकायचे आहे नंतर ह्याच्यावरती टच करायचं आहे थ्री डरवर टच करून कॉफी इफेक्ट्स करायचं आहे आणि कॉफी इफेक्ट्स केल्यानंतर ह्या पिंजीवरती टच करून थ्री डर्स जाऊन इफेक्ट्स जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे का तर एवढं झाल्यानंतर आपल्याला सिम्पली सहा पॉईंट अठराला म्हणजे सहा पॉईंट इथं सतरापर्यंत यायचं आहे ओके okay, तर सहा पॉईंट सतरापर्यंत आल्यानंतर तुमचं एक प्लसवर रिटच करून इमेज रिडिओवर जायचं आहे तुम्हाला तुमच्या मटलमध्ये मी एक ओवरलाई इफेक्ट दिलेला आहे लाईटिंग कलरचा तो सिंपली ते ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्यानंतर सिंपली क्लिक थ्री डॉरवर रिटच करून फिलस्क्रीन करून घ्यायचं आहे फिल स्क्रीन केल्यानंतर सिंपली आपल्याला ब्लेंडिंगच्या बटनावरती क्लिक करून सिम्पली लाईटिंगच्या बटनावर क्लिक काढायचं आहे तर तुम्ही पाहू शकता क्लिक केल्यानंतर शेवटच्या फोटोपर्यंत हेच आहे आपल्याला आल्यानंतर वरचे जे ओवरला इफेक्ट आहे तो तिथेच डिलीट करून टाकायचा आहे तर एवढं केल्यानंतर सिंपली आपल्याला थोडंसं पुढे येऊन आपल्याला पाहिजे आहे तर आपली जी बीट बित, बीट आहे ती खूप इथे जास्त वाढलेली आहे तर आपल्याला इथं सिंपली प्लसच्या बटनावर क्लिक करायचं आहे आणि इथं कोणता आवडनंतर तुम्हाला हा घ्यायचा आहे गुगल बिल काय असेल ती आणि कलरच्या बटनावर टच करून इथं त्याला कलर ब्लॅक करायचा आहे आणि एकदम लास्ट लायचं आहे आणि डोळ्याच्या बटनावर क्लिक करायचं आहे आणि दोन नंबरच्या ऑप्शनवरती टच करून मोटक करून घ्यायचं आहे नंतर हॅड इफेक्ट करायचं आहे आणि तुम्हाला ओपी सिटी इन बटणावर क्लिक करून सिम्पली स्टँडर्ड सिटिंग ओपन करून याची फ्रिक्वेन्सी आहे ती पूर्ण वाढवायची आहे तर ओके एवढं टास्क कम्प्लीट झालेलं आहे आपलं नंतर सिम्पली आपल्याला स्टार्ट लिहायचं आहे आणि जे तुमचं काय सॉन्ग आहे ते सिम्पली तुम्ही सॉरी तुमचं जे काही लोगो आहे ते सिम्पली तुम्ही इथून ॲड करू शकता या प्रकारे तुमचा लोगो जो आहे तो सिम्पली असा ॲड करून घ्यायचा आहे नंतर लास्टला त्याला देखील असा प्रकारे कुरूं। दोन नंबरच्या ऑप्शनवरती रिटिच करून लहान करून घ्यायचा आहे ओके तर या प्रकारे मी माझा लोगो इथे मला आवडतो म्हणून मी इथे सेट करून टाकतो तुम्ही तुमच्या ॲडजेस्टनुसार तुमचा लोगो इथे सेट करू शकता ओके जर एवढं कम्प्लीट झालेलं आपली तर व्हिडिओ एडिटिंग आहे ती आपली ही कम्प्लीट झालेली आहे खूप सोप्या पद्धतीने आपण ही समजून सांगितलेली आहे तर तुम्ही व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर हा व्हिडिओ एक्सपोर्ट करायसाठी तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर डायरेक्ट ते एक्सपोर्टच्या म्हणजे एअरवरती टच करायचं आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल त्याबद्दल धन्यवाद आणि जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर तुम्हाला पासपोर्ट शंभर टक्के भेटला असणार चला भेटूया पुढील नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र